रेगुलर वडापाव आहे, शेजवान वडापाव, तंदुरी वडापाव, शेजवान ग्रिल वडापाव, तंदुरी ग्रिल वडापाव, चीज वडापाव, चीज ग्रिल वडापाव, क्रंची चीज बस वडापाव आणि त्यांचे सगळ्यांचे रेट्स दिलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी बोरिवलीकर। तर मित्रांनो, आज मी गोरेगावला, गोरेगाव वेस्टमध्ये, मुंबईमध्ये गोरेगाव वेस्टला बीएससी कॉलनीमध्ये आलेलो आहे आणि जिकडे आज वडापाव फेस्टिवल आहे। तर मित्रांनो, आतमध्ये हा वडापाव फेस्टिवल आहे, तिकडे आपल्याला जायचं आहे आणि मुंबईमध्ये असलेले प्रमुख वडापावचे स्टॉल्स आपल्याला कवर करायला मिळणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका, हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब टू माय चॅनल मी बोरिवलीकर। तुम्हाला भेटायची इच्छा होती, तुम्ही आम्हाला भेटलात। आज संध्याकाळच्या फ्लाईटने आम्ही लंडनला चाललो, म्हटलं लंडनला काय करणार, आम्ही लंडनला वडापाव सुरू करतो। मी तिथे नंतर एके दिवशी जाऊन आलो, तिथे गोऱ्या लोकांची प्रचंड गर्दी वडापाव खायला। मला या वडापाव बद्दल बरं का, मला सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते काय काय त्या वडापावच्या गोष्टी आहेत। सचिन तेंडुलकर यांचे गुरु आचरेकर सर हे त्याला शिकवताना स्टंप वरती 1 रुपया ठेवायचे आणि तो 1 रुपया ठेवल्यानंतर त्या सचिनला सांगायचे की हा सर इथेच राहिला तर संध्याकाळचा वडापाव या 1 रुपयात तुझा। आणि सचिन खेळत बसायचा पण स्टंपला बॉल लागू द्यायचा नाही त्या वडापावसाठी। थोड्या वेळाआधी इथे बघा, या स्टेजवरती राजसाहेब ठाकरे यांचं भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये एक छान गोष्ट बोलले ते की वडापावचे जनक श्री अशोक वैद्य ज्यांचं दादरला वडापाव स्टॉल आहे, कीर्ती वडापाव म्हणून जे फेमस आहे, तर त्यांना भारतभूषण म्हणून दिलं पाहिजे वडापाव या गोष्टीचं इन्व्हेन्शन केलं त्याबद्दल। तर हे बघा मित्रांनो, हे बघा इथे वडापावचे स्टॉल्स लागलेले आहेत आदित्य हटके वडापाव। बस नमस्कार, खूप चांगलं वाटतं इथे आज वडापाव महोत्सव मध्ये। हटके वडापाव तुम्ही बघू शकता, आज 8 राज्यात आम्ही आहोत, 150 शाखा आहे आणि तेच आज मुंबईकरांना चव आमचे देण्यासाठी आम्ही संभाजीनगर वरून आलेलो आहोत। इथे मला भारताचा मॅप दिसतो इथे आणि हे बघा राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, यूपी। बस तेच की आम्ही महाराष्ट्राचा वडापाव पूर्ण भारतामध्ये घेऊन चाललो आहोत आणि आम्हाला त्याच्यासाठी खूप चांगला प्रतिसाद भेटतो आहे। आम्हाला वाटतं जसं बर्गर वगैरे फेमस झालाय तसंच वडापाव पण फेमस होईल पूर्ण इंडियामध्ये। संभाजीनगरमध्ये सर आमची 10 शाखा आहे, एव्हरेज कॅनॉटमध्ये मेन शाखा आहे, आमची फॅक्टरी वगैरे पण संभाजीनगरच्या। इमॅजिन करू शकता की मुंबईमध्ये किती सारे वडापाव प्रेमी आहेत। हाय सुरेश वडापाव, गोरेगाव, गोरेगावला एक्झॅक्टली कुठे असतो तुमचा वडापाव? नगर 1 नंबर जवळ आपला वडापाव। आणि कुठला वडापाव फेमस आहे म्हणजे एवढ्या सारे व्हरायटीज आपण बघितले? नॉर्मल वडापाव जास्त फेमस आहे पण चीज बस ट्राय करू शकता, चीज क्रंची वडापाव पण एकदम चांगला आहे। मित्रांनो बघा, तंदुरी ग्रिल वडापाव आहे, काय काय टाकलं याच्यामध्ये? याच्यामध्ये तंदुरी मसाला टाकलाय, ओनियन टाकलाय आणि कॅप्सिकम टाकलाय। बघा तंदुरी वडापाव बनतोय, रेग्युलर तंदुरी वडापाव, तंदुरी सॉस लावलेला आहे पावला आणि इथे कांदा आणि कॅप्सिकम जाते त्यावर जाईल वडा। हा माईलचा फेमस असलेला असा फ्युजन वडापाव आहे, त्यांनी मंचावरती यायचंय। बघा इथे बारबेक्यू वडापाव बनतोय। तर एक्झॅक्टली आपला वडापाव कुठे आहे? फ्युजन वडापाव माई फिशरमॅन कॉलनी। आणि काय स्पेशालिटी काय तुमची? चिकन चीज बॉल। किती प्रकारचे वडापाव आहे तुमच्याकडे? आमच्याकडे टोटल 6 प्रकारचे। बँड्रा मध्ये फेमस असलेला शंकर वडापाव आहे, महाराष्ट्र नवनिर्माण। बघा ही वड्यांची भाजी रेडी झालेली आहे आणि इथे बघा, इथे वडे बनत आहेत, आताच गरमागरम बाहेर आलेले तेलात। दादा एक्झॅक्टली कुठे आहे तुम्ही बँड्राला लोकेटेड? एक्झॅक्टली बँड्रा तलावच्या बाजूला, गुरु नानक रोड वरती, बँड्रा वेस्ट, जस्ट एक्झॅक्टली बँड्रा तलावच्या बाजूला आमचं दुकान आहे, शंकर वडापाव बँड्रा किंग या नावाने। आणि काय फेमस काय तुमच्याकडे? फेमस आपल्याकडे वडापाव आहे, मूग डाळ भजी आहे आणि आमच्या कुठच्याही प्रॉडक्टमध्ये कांदा लसूण हा वापरला जात नाही, तरी सुद्धा हर एक प्रॉडक्ट आपलं युनिक टेस्ट घेऊन येतो। आणि मी इथे मागे बघू शकतो, इथे बॅनर लागलेले आहे, सगळे फिल्म स्टार्स आहेत, सगळे सेलिब्रिटीज आमच्याकडे येतात खायला, लहानपणीपासून येतात। रणवीर सिंग आमचं लहानपणीपासून वडापाव खातो, आत्ता पण खातो। त्या दिवशी जूनमध्ये 2023 तो आलेला आमच्या स्वयं दुकानावरती आपल्या आईवडिलांना घेऊन, त्याच्या वडिलांचा बर्थडे होता त्या दिवशी। आणि दॅट सॅरा टॉड, ऑस्ट्रेलियन मास्टर शेफ, आपण बघितलं असेल यांचा, यांचा खाने में क्या है हा चॅनल आहे, त्याच्यावरती आपला व्हिडिओ आलेला आहे पूर्ण दुकानावरती आपल्या शंकर वडापाव
शॉप वरती कुणाल विजयकर आणि या टीम नी पूर्ण उपस्थित जून मध्ये आपला आलेला आहे व्हिडिओ उपस्थित आहे सो डू कम एंड एन्जॉय द वडापाव बघा इथे मीडिया पण आलेली आहे वडापाव फेस्टिवल कव्हर करण्यासाठी आणि सध्या हा आहे सुरभी वडापाव गोरेगाव आणि बघा इथे ग्रिल वडापाव बनतोय ग्रिल वडापाव साठी सुरभी खूप फेमस आहे बघा वडे तळले जातात आणि इथे बघा इथे समोसे आहेत आणि बघा रेडी रेडी झालेले समोसे आहेत बाबू वडापाव फ्रॉम विले मारले आणि बघा खवयांची गर्दी बघा इथे किती आहे 1-15 रुपये धन्यवाद आता ज्या क्षणाची आपण वाट बघतोय आपला वडापावचा स्टॉल जवळपास 50 वर्षांपेक्षा जुना आहे माझ्या आजोबांनी चालू केला माझ्या बाबांनी वाढवला आता मी आणि माझे परिवार सांभाळतो आता आपलं कोथिंबीर वडी पट्टी समोसा हा वडापाव सोबत तेवढेच फेमस आहे जेवढं लोकांना वडापाव आवडतो पार्ले टेक शाळेजवळ आपला आहे तर आता आपण ज्या स्टॉलला भेट दिली ते स्टॉल होतं बाबू वडापाव विले पार्ले यांचं अंधेरीचा क्रंची वडापाव आणि इथे बघा गर्दी किती झालेली आहे आणि आपल्याला आतमध्ये जायला मिळत नाही आपण बघूया थोडा वेळ वाट बघूया इथे नुसतं वडापावच नाही तर इथे बघा चहाचा सुद्धा स्टॉल आहे सूर्या अमृततुल्य मालाड वेस्ट मध्ये फेमस असलेला बन्सी वडापाव तो सुद्धा इथे आहे दादा तुम्ही सांगाल का मालाड मध्ये एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहात चिंचोली बंदर रोड बन्सी वडापाव फेमस आहे खूप हा बघा आत्मनिर्भर वडापाव हा कुठला वडापाव हा चीज उलटा वडापाव चीज उलटा वडापाव रिव्हर्स वडापाव अरे बघा हे मेयोनीज वगैरे टॉपिंग केलेलं आहे मेयोनीज नाही लिक्विड चीज आहे ते लिक्विड चीज आहे क्या बात आहे आणि वरतून तंदुरी सॉस आहे त्यानंतर आम्ही अजून ग्रेटर चीज टाक म्हणजे आमचा चीज टाकतो आणि मग दांडा आम्ही सुकी चटणी का टाकतो ग्रीन आणि गोड चटणी टाकतो त्यानंतर लिक्विड चीज टाकतो त्यानंतर आम्ही तंदुरी सॉस टाकतो अजून फ्लेवर येण्यासाठी बाकी थोडं छान दिसावं एक आहे आणि वरून आपला सुकी चटणी आणि अजून फ्लेवर छान आहे कुठे तुमचं स्टॉल कुठे लोकेटेड मुंबई मध्ये आमचं मलाड वेस्टला ऑरलेम जवळ आहे मी आत्मनिर्भर एमए म्हणजे आमचं एक शॉर्ट फॉर्म आहे एमए वडापाव काय स्पेशालिटी काय स्टॉलची तुमच्या आमची स्पेशालिटी म्हणजे उलटा वडापाव साठी आम्ही फेमस आहोत आणि त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटीज येतो जसं चीज झाला चीज बस क्रिस्पी आहे पिझ्झा उलटा वडापाव आहे मित्रांनो हे बघा एवढी नावं सांगितली तर तोंडाला ती नावं ऐकूनच पाणी सुटले मित्रांनो रिक्वेस्ट करतो तुम्हाला की यांच्या स्टॉलला नक्की भेट द्या तुम्ही तर काका तुम्ही विले पार्ल्याला कुठे लोकेटेड आहात विले पार्ल्याला नेहरू रोडला आणि काय स्पेशालिटी काय आहे तुमची स्पेशालिटी म्हणजे आपला जो साधा वडापाव आहे तीच आपली स्पेशालिटी आहे पहिल्या जुना जो आपण वडापाव खातो साधा वडापाव म्हणजे चटण्या असतात त्या प्रकारे नंतर जे निघाले ते वेगळे आहेत पण आपल्या वड्याला जी टेस्ट आहे ना ती जवळजवळ 40 वर्षापासून आम्ही तीच टेस्ट आपण ठेवलेली आहे अरे बघ पार्लेश्वर वडापाव सम्राट यांचे मेन्यू इथे आहे विरारचा सुप्रसिद्ध असलेला खिमा वडापाव तर एक्झॅक्टली काय आहे ना ते आपण आतमध्ये जाऊन जाणून घेऊया आणि हे बघा दादा आपल्याला अधिक माहिती देतील काय स्पेशालिटी काय तुमच्या वडापावची मटणाचा खिमा वडापाव म्हणजे अगदी मटणाचा खिमा तुम्ही वापरता याच्यामध्ये बकऱ्याचं मटण वापरता आणि तो खिमा तुम्ही बनवून आणि त्याच्यावर म्हणजे खिमा दाखवाल का जरा कसा टाईपचा आहे तो मित्रांनो बघा हा खिमा आहे बकऱ्याचा खिमा आहे हा वापरला जातो वडापाव बनवण्यासाठी म्हणजे खिम्याचा वडा बनला जातो खिम्याचं रूपांतर वडापाव मध्ये यांनी केलेला आहे तर विरारला कुठे आहे तुमचा स्टॉल होळीजला का मित्रांनो या दादांनी मला आग्रह केलाय की आमचा वडापाव खाऊन बघा तर खिम्याचा वडापाव मी खातोय ऑसम जबरदस्त ऑसम तर पहिल्याच बाईट मध्ये मला टेस्ट आली आहे आणि इथे ठेचा बनवतात चटणी देत नाहीत वडापावला म्हणजे पावाला ठेचा लावून दिला जातो हा वडापाव इथे चटणी नसते आणि ठेच्याची चव तुम्हाला सांगू ऑसम हे बघा इथे वडे बनत आहेत हा किमा आहे आणि इथे बेसन मध्ये असा इथे बुडवला जातो आणि हे बघा इथे तेलामध्ये तळला जातो अशा प्रकारे इथे वडे बनतात हे बघा मित्रांनो चटणीच्या जागी हा ठेचा वापरला जातो मिरचीचा ठेचा आहे विरारचा आहे ना किमा वडापाव खाल्ला टेरिफिक तिकट होता पण जबरदस्त होता एकदम मंचिंग आहे बघा घाम बघा किती सुटलाय मिरचीचा ठेचा वापरलेला त्यांनी
एकदम ऑसम, परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ मटन पाव अँड ठेचा. गोरेगाव मध्ये अजून एक सुप्रसिद्ध असलेला मधु वडापाव. तर दादा काय बोलाल तुम्ही तुमच्या वडापाव बद्दल? आपल्या वडापाव हा 1983 पासून माझ्या वडिलांपासून सुरू आहे, तीच आता मी सेकंड जनरेशन पुढे चालवतो आहे. तुम्ही खाल्लात तर एक झणझणीतपणा तेवढाच एक घरचा आस्वाद तुम्हाला मिळतो त्या वडापाव मध्ये. सोबत आपल्याकडे मिसळ पण असते, उसळ पण असते. वडा मिसळ हा आपला प्रसिद्ध आहे राम मंदिर. लोकेशन आहे राम मंदिर रोड आशीर्वाद इंडस्ट्रियल इस्टेट नंबर 3 च्या समोर गोरेगाव वेस्ट. कांदिवलीचा फेमस नवदुर्ग वडापाव. तर एक्झॅक्टली काय स्पेशालिटी आहे ती आपण जाणून घेऊया आतमध्ये जाऊन. तर हे बघा, ही ताई आपल्याला ना चीज वडापाव दाखवते कसा बनवतात ते. वड्यामध्ये टाकणार आहोत तर अनेक स्टॉल आपल्या विलेपार्ले माही विरार बटाट्याच्या भाजी मध्ये चीज टाकलेले आणि आता बटाटा हा बेसन मध्ये डीप केलेला आहे. वडापावचा आस्वाद घ्या, धमाल आहे. असा तेलातून तळलेला एकदम वड्यामध्ये पावामध्ये टाकून वडा गेला तेलात स्विमिंग साठी. अच्छा म्हणजे वड्याबरोबर मिरची कंपल्सरी असते. वडापाव हे बघा, वड्याबरोबर मिरची तळली जाते. प्रत्येक वड्या वडापाव बरोबर ही मिरची तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी असते. पावभाजी टाईपचा मसाला या शुभेच्छा दिलेल्या या महोत्सवासाठी तेव्हा अवश्य आपण सगळ्यांनी स्टॉल जाऊन वडापाव. ही बघा, ही ताई मसाला वडापावचा मसाला तयार करते. म्हणजे पावभाजी टाईप असलेली भाजी आहे आणि हे जाते त्याच्यामध्ये भरपूर सारं बटर. आणि आज बटर कुठलं वापरता तुम्ही? मिल्की मिस्ट. ओके, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विधानसभेचे विभाग. ते बघा इथे अजून एक चीज बस्ट वडापाव बनतोय, बनण्याच्या तयारीत आहे. हे रोल्स केले जातात आणि याच्यामध्ये डिप केले जातात. पावाची साईज बघा मित्रांनो, केवढा मोठा आहे पाव. हे बघा, पावाला हिरवी आणि लाल चटणी लावलेली आहे, लाल सुकी पण आहे त्याच्यामध्ये. मित्रांनो हे बघा, हे लिक्विड चीज आहे. दे डोंट मिक्स एनी काइंड ऑफ अ मेयो असं ताई म्हणते. आणि हा बघा आतमध्ये गेला वडा आणि त्याबरोबर ही कॉम्प्लिमेंटरी मिरची. जबरदस्त. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कट करून दाखवले आपल्याला हा वडापाव पोहोचून लोडेड विथ चीज, लिक्विड चीज. आणि या इथे तुम्हाला तो या भाजीच्या आतमध्ये पण चीज होत, चीज बस वडापाव. दरम्यान ताईनी मला फोर्स केलं की आमचा वडापाव खाऊन बघा तुम्ही. तर मी हा बघा हा चीज वडापाव आणि तो सुद्धा मी अर्धा केलाय, कट करून घेतलाय. हा टेस्ट आपण करून बघूया कसा आहे तो. गोरेगाव विधानसभेचे आमचे विभाग अध्यक्ष श्री चिन्नी गोगी यांचा इथे सन्मान होणार आहे. एकदम चीजी, लोडेड विथ चीज, चीज पोस्ट. ताई आपल्याला मसाला वडापाव कसे बनवतात ते दाखवणार आहे. बघा, पाव घेतला, ओपन केला आणि हा मसाल्यामध्ये डिप केलाय आणि त्याला भरपूर सारा असा मसाला लावलेला आहे. आणि सुगंध बघा मसाल्याचा, अगदी एकदम जबरदस्त पावभाजी सारखा सुगंध येतोय. महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा मी या मंचाच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करत आहे. सन्माननीय राजसाहेब ठाकरे आणि हा बघा रेडी झालेला इथे. आणि हा झाला मसाला वडापाव आणि त्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी मिरची. एक्झॅक्टली कुठे लोकेटेड आहात तुम्ही? आणि स्पेशालिटी काय तुमच्या वडापावची? आणि मी आता टेस्ट करून बघितला चीज बघतो, एकदम चीजी होता, जबरदस्त. थँक्यू व्हेरी मच. इथे आता टेरिफिक गर्दी जमलेली आहे वडापाव फेस्टिवल साठी. जबरदस्त, म्हणजे इतके खवाई आहेत मुंबईमध्ये वडापाव साठी, वडापाव प्रेमी असलेले. मित्रांनो आपल्या बरोबर वीरेंद्र जाधव, गोरेगावचे मनसेचे विभाग अध्यक्ष. वीरेंद्र, पहिले मी तुला सांगतो ना, सर्वात पहिले हा फेस्टिवल खूप छान आहे आणि तुझी व्हॅनिटी व्हॅन पण खूप छान आहे. खूप छान वाटलं आतमध्ये येऊन एकदम. तर म्हणजे ही संकल्पना कशी आली तुमच्या डोक्यामध्ये की हा फेस्टिवल करायची? महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे माझे मित्र संदीप सावंत यांच्या संकल्पनेतून हा मी महोत्सव आयोजित केलेला आहे. आणि या महोत्सवाला सन्मान्य राजसाहेबांनी उद्घाटनही केलेलं आहे आणि विविध कलाकारही येऊन गेले. तर नुकताच एक वडापाव फिल्म येते मराठी पिक्चर प्रसाद ओकची, ते पण सुद्धा येऊन गेले तिकडे लंडन मिसळ.
ही पण मराठी मूवी येते, त्यातले पण कलाकार इथे येऊन गेलेले आहेत. आज ह्या ठिकाणी हा दोन दिवसाचा कार्यक्रम आमचा आहे. ह्या महोत्सवामध्ये विविध प्रकारचे वडापाव म्हणजे पार्ल्याचे आहेत, बँड्राचे आहेत, विरारचे एक वडापाव आलेले, असे 18 स्टॉल आम्ही इथे लावलेले. संभाजीनगर वडापावनगर पण तिकडून वडापावचा स्टॉल इथे आलेला आहे. बरेचसे म्हणजे 16 ते 18 विविध प्रकारचे वडा म्हणजे नॉनव्हेज खिमा वडापाव इकडे आहे. म्हणजे आपल्या सर्वांना विनंती की आपण एकदा इथे यावं, या महोत्सवाचा एकदा आनंद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज गोरेगावमध्ये असलेला हा वडापाव फेस्टिवल आपल्या चॅनलच्या माध्यमातून कव्हर केलेला आहे आणि होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडेलच. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे मी बोरिवलीकर.